दीप अमावास्येचं दीपपूजन असो किंवा पिठोरी नैवेद्य किंवा दीपपूजेसाठी पिठाचे म्हणजे कणकेचे गोड दिवे बनवण्याची परंपरा बऱ्याच ठिकाणी आहे. यासाठी कोणतीही एक लहान वाटीभर कणिक म्हणजे गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यात त्याच पाववाटीने मोजून तांदळाचं पीठ घालायचं. तांदळाचं पीठ नसेल तर पाववाटीच्या निम्मे बारीक रवा घालायचा. चवीपुरतं मीठ आणि थोडंसं तूप घालून पीठ एकत्र करून घ्यायचं. त्याच वाटीने पाववाटीपेक्षा थोडा जास्त गूळ घ्यायचा. त्यात पाववाटी पाणी घालून गूळ विरघळवून घ्यायचा आणि ते पाणी गाळून घ्यायचं. हे गुळाचं पाणी घालून पीठ मळायचं. अजून लागेल तेवढंच थोडं जास्तीचं पाणी घालून घट्टसर पीठ मळायचं. अर्धा तास झाकून बाजूला ठेवायचं. त्यानंतर पुन्हा चांगलं मळून एक रोल करून घ्यायचा. सुरीने तो रोल कापून अशा लाट्या करून घ्यायच्या. साधे दिवे तयार करताना गोळीच्या मधोमध अंगठा घालून कडेने गोल फिरवत आकार द्यायचा. एका बाजूने वाटीला थोडंसं चिमटीने दाबलं की पणतीचा आकार तयार होतो. या पीठात तांदळाची पिठी घातल्याने हव्या त्या आकाराचे दिवे सहज बनवता येतात. चाळणी किंवा मोदकपात्रामध्ये केळीचं पान किंवा ओला सुती रुमाल पसरवून त्यावर सुटसुटीत असे दिवे ठेवायचे. हाय फ्लेमवर मोदक उकडतो तसेच 15 ते 20 मिनिटं वाफवले की दिवे तयार होतात. नैवेद्यासाठी किंवा खाण्यासाठी असतील तर वरून तूप घालायचं, अन्यथा तुपाची वात घालून पूजेसाठी वापरता येतात. तर अशा पद्धतीने सहज बनणारे हे सुंदर दिवे तुम्हीही करून पहा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.